भाजपा विधायक समीर कुनावार और विधायक रामदास जी आंबटकर इनके द्वारा समुद्रपुर तालुका के जाम में रास्ता रोको आंदोलन किया गया था, जिसमें मांग की गई थी कि सरकार ओबीसी की जायज मांगों को स्वीकार करे। सुबह 10:30 बजे के दौरान सैकड़ों पार्टी कार्यकर्ता आंदोलन में शामिल होने के दौरान राष्ट्रीय राजमार्ग पर 2 घंटे तक यातायात बाधित रहा। इस अवसर पर विधायक समीर कुनावार, विधायक रामदास आंबटकर, जिला भाजपा महामंत्री किशोर दीखे, नगर अध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी, स्वास्थ्य एवं शिक्षा अध्यक्ष जिला परिषद मृणालताई माटी, पंचायत समिति अध्यक्ष सुरेखा टिपल, हिंगनघाट पंचायत समिति के अध्यक्ष शांताताई आंबटकर, हिंगनघाट तालुका अध्यक्ष आकाश पोहानी, मिठू वेबिनार जिला परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य और विधानसभा क्षेत्र के पदाधिकारी सदस्य उपस्थित थे। आंदोलन के दौरान पुलिस ने विधायक कुनावार और विधायक आंबटकर समेत सभी आंदोलनकारियों को अस्थायी रूप से हिरासत में लिया, जिसके बाद पुलिस ने उन्हें रिहा कर दिया। जवळपास 15 महिने या सरकारने वेळ मागितला, महाविकास आघाडी सरकारने 15 महिने वेळ मागितला आणि 15 महिने वेळ मागितल्याच्या नंतर कुठलाही त्यांनी जो इम्पेरिकल डाटा मागितला होता ओबीसीचा की महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे त्याची तुम्ही इम्पेरिकल डाटा कोर्टामध्ये सादर करा, पण या राज्य सरकारने या महाविकास आघाडी सरकारने हा डाटा कोर्टामध्ये दाखल केला नाही आणि नुसत्या तारखा घेतल्या आणि 15 महिने गेल्याच्या नंतर कोर्टाने आदेश पारित केला आणि हे जे आपलं राजकीय आरक्षण होतं हे आरक्षण आपल्यातून रद्द झालं आणि रद्द झाल्याच्या नंतर आता निवडणुका सुद्धा लागल्या आहेत। 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुका आहे, या 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुका ज्या आहे त्या 5 जिल्ह्याच्या पोटनिवडणुकांमध्ये आता ओबीसी राहणार नाही। बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।